तर विधानसभेमध्ये आशिष शेलारने जरांगेंच्या विधानावर चांगलाच निशाणा साधला. उपमुख्यमंत्र्यांना संपवून टाकू, मंत्र्यांना धमकी देऊ, महाराष्ट्र बेचिराग करू, ही भाषा करण्याची हिंमत जरांगेंमध्ये कशी आली, त्यांना कोण बळ देत आहे असा सवाल शेलारांनी उपस्थित केला. तर जरांगेंच्या विधानाची चौकशी करा अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली. सुरुवातीपासून अध्यक्ष महोदय एक एक गोष्ट आपण मान्य करत गेलो, एक एक भूमिका करत गेलो आणि अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांवरनं आज इथपर्यंत भूमिका आली की महाराष्ट्र बेचिराग होणार आहे, होणार होता, मी वाचवलाय. योजना कोणी केली अध्यक्ष महोदय हा माझा प्रश्न आहे. महाराष्ट्र बेचिराग करण्याची योजना कोणी केली अध्यक्ष महोदय? या आंदोलनकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं हे तर ठीक, पण संपवून टाकू, निपटून टाकू या धमकी देण्याचा. अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. बोल कोण दिला अध्यक्ष महोदय हा प्रश्न. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना ही धमकी देण्याची, माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली अध्यक्ष महोदय? कुठून आली? प्रश्न अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा महत्वाचा आहे. कोणी केलं राजकारणीची भाषा बोलायला? त्यांची हिंमत कोणी वाढवली? आता मला रेकॉर्ड होण्याची गरज नाही, सगळं महाराष्ट्राला माहित आहे. कोण वाटाघाटी कोण करत होत्या, काय करत होते, कोण हिरो होण्यासाठी, समाजाचा पूर्ण समाज माझ्या पाठीमागे आहे हे दाखवण्यासाठी काय काय चाललं होतं. आणि अध्यक्ष महोदय विषय असा आहे की हा विषय ज्या वेळेस सन्माननीय सदस्य शेलार साहेबांनी मांडला त्या ही भाषा कोणीही करता कामा नये, याचं समर्थन आम्ही करणार नाही. परंतु या सगळ्या प्रकरणाची खरंच चौकशी व्हावी असं जर वाटत असेल तर ती शासनाने करावी